आज आपण या व्हिडिओ मध्ये उद्यापासून म्हणजे सोमवार दिनांक 1 ऑगस्ट 2022 पासून गॅस सिलेंडर आणि बँकिंग संबंधित काही महत्त्वाच्या नियमात बदल होणार आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। उद्या सोमवार पासून 8वा महिना म्हणजेच ऑगस्ट सुरू होत आहे। ऑगस्ट महिन्याच्या आगमनासोबतच उद्या सोमवार दिनांक 1 ऑगस्ट 2022 पासून बँकेतील रोख व्यवहार संबंधित एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होणार, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे। चला तर मग जाणून घेऊया उद्यापासून काय होणार बदल। नंबर 1, उद्या 1 ऑगस्ट पासून BOB म्हणजेच बँक ऑफ बडोद्याचे धनादेशाचे नियम बदलणार आहेत। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI गाईडलाईन्सचे म्हणजे मार्गदर्शक सूचनांचे पालन करत बँक ऑफ बडोदाने चेक पेमेंटचे नियम बदलले आहेत। बँकेने आपल्या ग्राहकांना कळवलं आहे की उद्या 1 ऑगस्ट पासून 5 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू करण्यात आली आहे। या अंतर्गत चेक जारी करणाऱ्याला चेकशी संबंधित सर्व माहिती नेट बँकिंग, SMS किंवा मोबाईल ऍप द्वारे बँकेला द्यावी लागेल, त्यानंतरच चेक क्लिअर होईल। आता नंबर 2, स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींबाबत दर महिन्याच्या 1 तारखेला LPG गॅस सिलेंडरच्या किमती सरकारी तेल कंपन्यांकडून ठरवण्यात येतात। उद्या 1 ऑगस्ट 2022 पासून LPG गॅसच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे। सरकारी तेल कंपन्यांकडून स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। दुसरे महत्त्वाचे म्हणजे 16 जून 2022 पासून नवीन घरगुती गॅस कनेक्शन देखील महागले आहे। अगोदर नवीन गॅसचे कनेक्शन घेण्यासाठी 1450 रुपये म्हणजेच 1450 रुपये सुरक्षा ठेव द्यावी लागत होती, ती आता 750 रुपयांनी वाढवली आहे। त्यामुळे ग्राहकांना नवीन गॅस कनेक्शन घेण्यासाठी आता 2200 रुपये मोजावे लागणार आहेत। याशिवाय रेग्युलेटरसाठी 250 रुपये द्यावे लागतील, आधी फक्त 150 रुपये द्यावे लागत होते। पासबुकसाठी 25 रुपये आणि पाईपसाठी 150 रुपये वेगळे द्यावे लागतील, म्हणजे अतिरिक्त द्यावे लागणार आहेत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।